हाँ लक्ष दे दिया था। आता जरा सेवर जो टॉपिक लिहून गए, समझते का लेते। नंबर नंबर नंतर का लिहिले स्क्वेअर, स्क्वेअर रूट नंतर का लिहिले आपण क्यूब, नंतर का लिहिले स्क्वेअर रूट। हे अलग अलग फंक्शन आपण बघणार आहोत। नंतर कोणते लिहिले पॉवर फंक्शन, नंतर रोमन, टेक्स्ट, अपर लोअर काउंट, आणखीन लेंथ फंक्शन, बरोबर आहे। आता याचा अर्थ काय? समजा मी इथे एखादा नंबर लिहिला, दोन नंबर लिहिला, बरोबर आहे। तर या नंबरचा इथे आपल्याला स्क्वेअर पाहिजे। स्क्वेअर म्हणजे काय? तर वर्ग पाहिजे, समजतं ना। तसंच क्यूब म्हणजे काय? तर घन पाहिजे आपल्याला इथे, कळेल। समजा मी तसं पाच नंबर लिहिला तर पाचचा इथे स्क्वेअर आला पाहिजे आपोआप। मग सर्वप्रथम आपण दोन लिहिलं समजा, तर दोनचं स्क्वेअर किती येणार, म्हणजे वर्ग किती येणार? तर चार येणार। आणि क्यूब म्हणजे घन किती येणार? तर आठ येणार, बरोबर आहे, कळेल। आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय? तर वर्गमूळ येणार। म्हणजे जसं दोनचा वर्ग चार आहे, तसं चारचं स्क्वेअर रूट किती येणार? दोन येणार, कळतंय। तसं मी इथे पाच नंबर लिहिला तर आपोआप इथे काय आलं पाहिजे? पाचचा वर्ग किती आला पाहिजे? पंचवीस। आणि क्यूब म्हणजे घन किती आला पाहिजे? एकशे पंचवीस, कळालं। मग त्यासाठी आपण फॉर्म्युला तयार करणार, त्यासाठी आपण काय करणार? फॉर्म्युला बनवणार। फॉर्म्युला कसा बनवायचा बघा, फॉर्म्युला कसा करणार? आपण स्क्वेअर करतो म्हणजे काय? तर पाच या अंकाला दोन वेळा गुणाकार करतो। मग स्क्वेअर कसा करणार? इक्वल टू पहिल्या सेलवरती क्लिक करायचं आहे, हॅलो, नंतर स्टार बटन दाबायचं। कोणतं बटन दाबणार? स्टार म्हणजे मल्टिप्लाय केलं। कोणत्या नंबरमध्ये मल्टिप्लाय करणार? पुन्हा त्याच बटनवरती क्लिक करायचं, बरोबर ना। पुन्हा त्याच सेलवरती क्लिक करायचं, हॅलो, म्हणजे फाईव्ह इंटू फाईव्ह दाखवतो ना, ए टू इंटू ए टू, झालं। दोन वेळा गुणाकार केला ना। आता मग वर्ग म्हणजे स्क्वेअर पाहिजेसाठी काय करणार? आपण दोन वेळा गुणाकार करणार। आता इंटर बटन दाबलं। तसंच जर का आपल्याला क्यूब म्हणजे घन पाहिजे असेल तर किती वेळा गुणाकार करणार? तीन वेळा। कसं करणार? इक्वल टू फाईव्ह, पुन्हा स्टार बटन दाबायचं आहे, पुन्हा फाईव्हवरती क्लिक केलं, स्टार बटन दाबायचं आहे। आता काय करणार? थर्डवरती क्लिक केलं, समजतंय। आणि कोणतं बटन दाबणार? आता इंटर बटन दाबायचं। कोणतं बटन दाबायचं आहे? इंटर, हॅलो, आला इथे घन। आता स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूटचा अर्थ काय? की वर्गमूळ। स्क्वेअर रूटचा अर्थ काय होणार? वर्गमूळ। म्हणजे आपला पाचचा स्क्वेअर किती? पंचवीस आहे ना। मग पंचवीसचा स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ किती येणार? पाच। मग स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला कोणता येणार बघा, लक्ष दे जरा। इक्वल बटन दाबायचं। कोणतं बटन दाबायचं आहे? इक्वल टू एस क्यू आर टी। स्क्वेअर रूटसाठी कोणतं फंक्शन लिहिलं? इक्वल टू एस क्यू आर टी, आलं। नंतर काय करणार? ब्रॅकेट ओपन केलं। आता कोणत्या नंबरचा स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला? तर मला पंचवीसचा स्क्वेअर रूट पाहिजे। तर तिथे क्लिक करायची फक्त त्या नंबरवरती, हॅलो। नंतर ब्रॅकेट काय करणार? आपण क्लोज करणार। स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला काय येणार? इक्वल टू एस क्यू आर टी, है ना। ब्रॅकेट ओपन करायचं आहे, नंतर नंबरवरती क्लिक करायचं, कोणाचा वर्गमूळ पाहिजे ते, नंतर इंटर बटन दाबायचं आहे, आलं पाच। आता पॉवरचा अर्थ काय? की आपण बोलतो ना दुसरा घात तिसरा घात, बरोबर ना। पॉवर, पॉवरसाठी काय ना, समजा आता पाचचा आपण वर्ग करतो, याचा काय करतो? पॉवर काय म्हणणार? पाचचा वर्ग म्हणजे पाचची पॉवर किती आली? दोन झाली। मग आपण त्या पद्धतीने पण ॲन्सर काढू शकतो, बरोबर ना। समजा आता आपल्याला पाचचा वर्ग काढायचा आहे, तर आपण कसं फंक्शन तयार करू शकतो? इक्वल टू पॉवर फंक्शन, काय दिलं? इक्वल टू पॉवर, पॉवर ब्रॅकेट ओपन केलं। आता ते पहिल्यांदा काय विचारतो आपल्याला? नंबर, म्हणजे कोणाची आपल्याला पॉवर काढायची? तर नंबरवर क्लिक करायची, पाचवरती क्लिक केलं, बरोबर आहे। नंतर कॉमा द्यायचा, दिला कॉमा। आता पॉवरचा अर्थ काय? की कितवा घात। आता पाचचा वर्ग करताना आपल्याला कितवा घात घ्यावा लागणार? दुसरा घात घ्यावा लागणार। मग इथे पॉवर किती लिहिणार? टू, काय लिहिलं? पॉवर टू लिहिलं। नंतर ब्रॅकेट काय करायचं आहे? क्लोज करायचं आहे, समजतंय, समजतं ना। म्हणजे पाचचा दुसरा घात, नंतर इंटर बटन दाबलं, आलं पंचवीस। तेच मला समजा आता घन काढायचं आहे, तर आपण तीन घेणार ना पॉवर। कसं लिहिणार फंक्शन? इक्वल टू पॉवर ब्रॅकेट ओपन, कोणाचं घन करायचं आहे? तर त्या नंबरवरती क्लिक करायचं, म्हणजे पहिलं पाचवरती क्लिक केलं, पाचवरती क्लिक,
आता कॉमा द्यायचा आहे, कॉमा दिल्यानंतर काय घेणार आपण, पावर, पावर म्हणजे किती येणार, तिसरी पावर येणार, किती येणार, घन करण्यासाठी काय करणार, तिसरी पावर, नंतर ब्रॅकेट काय करणार, क्लोज करणार, समजतं एवढा, आणि नंतर कोणता बटन दाबणार, इंटर, आलं. हे झालं वर्ग आणि घनाच्या बाबतीत ना. पण समजा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर, म्हणजे वर्गमूळ काढायचं असेल तर काय करणार, तेच फंक्शन लिहिणार, इक्वल टू पावर ब्रॅकेट ओपन. आता कोणाचं वर्गमूळ काढायचं, समजा 25चं, तर पहिल्या 25 वरती क्लिक केलं, नंतर कॉमा बटन दाबायचं आहे, आलं. आता पावर किती येणार, वर्गमूळ काय बोलतो आपण, 1/2 येणार, बरोबर ना. वर्गमूळसाठी काय येणार, 1/2, घनमूळ काढायसाठी काय करणार, 1/3 येणार, आलं. नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे, आणि आता इंटर बटन दाबा, बघा आली पावर ती. समजा आपल्याला एखादा नंबर रोमन अल्फाबेटमध्ये बघायचा आहे, कोणत्या अल्फाबेटमध्ये, रोमन, तर कसं लिहिणार, इक्वल टू काय लिहिलं फंक्शनचं नाव, रोमन, नंतर ब्रॅकेट ओपन. आता कोणता नंबर पाहिजे रोमनमध्ये, त्या नंबरवरती क्लिक करायचं आहे, समजतं आहे, आणि नंतर ब्रॅकेट काय करणार, क्लोज करायचं आहे, नंतर कोणतं बटन दाबणार, इंटर, आला नंबर रोमनमध्ये, समजतं आहे ना. समजा मी हा नंबर लिहिला, जो नंबर लिहिणार तो नंबर इथे रोमनमध्ये येणार, कळतं आहे. अंडू कंट्रोल झेड करून मागे आलो. समजा आता इथे काय लिहिलं मी, टेक्स्ट लिहिलं, समजा इथे काय लिहिलं, टेक्स्ट, टेक्स्ट म्हणजे काय, समजा एखादं नाव लिहिलं, समजा काय लिहिलं, नाव लिहिले, बघा तिथे प्रसाद नाव लिहिलं आहे, बरोबर आहे. आता प्रसादमध्ये कसं दिलं आहे, पहिले 4 अल्फाबेट आहेत, जे पहिले 4 अक्षर आहेत ते कसे दिले आहेत, कॅपिटल, आणि शेवटचे 2 अक्षरं काय नाव लिहिले आहेत, स्मॉल, म्हणजे लहान लिपीमध्ये लिहिले आहेत. आता हे सर्व अक्षर आपल्याला कशामध्ये पाहिजेत, कॅपिटलमध्ये पाहिजेत. तर कसं करणार, इक्वल टू काय फंक्शनचं नाव, अप्पर, फंक्शनचं नाव काय येणार, इक्वल टू अप्पर, नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे, बरोबर ना. आता कोणते अल्फाबेट आपल्याला कॅपिटलमध्ये पाहिजेत, त्या सेलवरती क्लिक करायचं, आणि नंतर ब्रॅकेट क्लोज, समजते. म्हणजे सर्व अल्फाबेट काय येणार, अप्पर, म्हणजे कॅपिटलमध्ये येणार, आली सर्व कॅपिटल. तसेच काय लिहितो आता मी, लोअर, लोअर म्हणजे काय येणार, स्मॉल लेटर्समध्ये, इक्वल टू कोणतं फंक्शन येणार, लोअर ब्रॅकेट क्लोज, है ना, ब्रॅकेट ओपन केलं. आता कोणत्या नंबरवर क्लिक करायचं, दिसतंय ते टेक्स्ट, आणि नंतर ब्रॅकेट काय करणार, क्लोज, म्हणजे जे अल्फाबेट कसे येणार, स्मॉल लेटर्समध्ये येणार, आले स्मॉल लेटर्समध्ये. आता पुढे काय विचारतो, काउंट, काउंटचा अर्थ काय, की आपण बघा एवढे समजा सेल सिलेक्ट केलं मी, आता याच्यामध्ये नंबर किती आहे सेलमध्ये लिहिला आहे, दिसतं ना, 1, 2, 3, 4, 5 सेलमध्ये नंबर लिहिलेला आहे, मग तो फक्त नंबर काउंट करणार इथे. कसं लिहिणार, इक्वल टू कोणतं येणार फंक्शन, काउंट, फंक्शनचं नाव काय लिहिलं, इक्वल टू काउंट ब्रॅकेट ओपन, बरोबर आहे. आता कोणते काउंट करायचं, इथपासून तर इथपर्यंत काउंट करणार ना आपण, मग इथून क्लिक करून काय करायचं आहे, शेवटपर्यंत ड्रॅग केलं, झालं काउंट इथपर्यंत. आता ब्रॅकेट क्लोज करायचं आहे, आणि नंतर कोणतं बटन दाबणार, इंटर, बघा दाखवतो 5 ठिकाणी नंबर लिहिले आहेत ते, कळलं. आता काय विचारतो, लेन ना, लेनचा अर्थ काय, की लेंथ काउंट करायचं आहे. लेनचा अर्थ म्हणजे काय, लेंथ म्हणजे काय, तर अल्फाबेट किती आहेत, बरोबर ना. इथं टेक्स्ट लिहिलं ना, टेक्स्टमध्ये किती अल्फाबेट आहेत ते आपण काउंट करू शकतो. सध्या आपल्याला किती दिसतं, 6 अल्फाबेट दिसत आहेत, पण कधी कधी समजा चुकून अशी स्पेस दिली असते इथून, समजतं ना. आता तिथून काउंट होत आहेत का, नाही काउंट होणार, मग ते आपच्यासाठी आपल्याला कोणतं फंक्शन घ्यावं लागणार, लेन फंक्शन यूज करावं लागणार. कोणतं फंक्शन घ्यावं लागणार, लेन फंक्शन. बघा समजा इथे आता, हॅलो, इथे कोणतं फंक्शन घेणार, इक्वल टू लेन ब्रॅकेट ओपन. आता कोणते अल्फाबेट आपल्याला काउंट करायचे आहेत, ते ह्या सेलमधले, तर इथे क्लिक करून इंटर बटन दाबायचं, आले 6 अल्फाबेट. आता मी क्लिक करतो इथे डबल क्लिक, आणि 2 स्पेसबार दाबतो, बरोबर ना, आणि इंटर करतो, बघा दाखवतो 8 अल्फाबेट, समजतंय.
म्हणजे काय टेक्स्ट म्हणजे काय ना, ते स्पेस पण काउंट करतोय, समजतं ना? टेक्स्ट म्हणजे प्रत्येक अल्फाबेट म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस दिला असेल तर स्पेस पण काउंट केला जातोय, कळतोय इथे का लेंथचा अर्थ काय? समजेल एवढं? आता इथे काय लिहिलं आहे, दुसरा फॉर्मॅट बघा, एक काय लिहिलं आहे ते कोर्स फीज लिहिलं आहे, स्टुडंटची असते ना कधी कधी कोर्स फीज असते एखाद्या स्टुडंटची, नंतर काय त्याच्यावरती असतो सर्व्हिस टॅक्स, आणि त्याच्यावरती काय घेतो आपण टोटल फीज, म्हणजे काय? तर समजा एखाद्या स्टुडंटची फीज किती आहे, 100 रुपये, तर त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स किती सांगितलं आहे, 10% ना, म्हणजे 10 रुपये आला पाहिजे, आणि टोटल फीज किती होणार मग, 110, बरोबर आहे? एखाद्या स्टुडंटची फीज समजा 500 रुपये असेल, तर त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स किती आला पाहिजे, 10% ना सर्व्हिस टॅक्स, म्हणजे 50 रुपये, आणि इथे किती येणार, 510, 550, बरोबर आहे? मग ते कसं फॉर्मॅट बनवायचा, सर्व्हिस टॅक्स किती काढायचं, 10%, तो कसा काढणार, इक्वल टू कोणाचे 10%, तर कोर्स फीचे असतो ना, तर कोर्स फीजवर क्लिक करायचं, नंतर गुणाकारासाठी कोणतं बटन दाबणार आपण, स्टार बटन, आणि किती लिहिणार इथे, 10%, समजलं, 10% लिहिलं इथे, नंतर एंटर करायचं, आणि टोटल फीज काय आहे ना, तर बेरीज येणार यांची, इक्वल टू एक तर एक एक ॲड करू शकतो, किंवा दुसरा वे कोणता आहे, इथून कोणतं फंक्शन घ्यायचं आहे, सम फंक्शन है ना, या दोघांना ट्रॅक करायची, पहिली सेल आणखीन दुसरीवाली सेल, आणि इंटर करा, आले? आता बघा मी इथे जर का 500 लिहिलं तर आलं इथे 510, सॉरी 550, आणखीन 550, समजतं आहे कसं केलं, कोणतं बघा पुन्हा एकदा, नंबर म्हणजे काय ना, आपण कोणताही नंबर लिहू शकतो, स्क्वेअरचा अर्थ काय की वर्ग काढायचा आहे, मग त्या ठिकाणी काय करणार, त्याच नंबरला 2 वेळा गुणाकार करायचा आहे, क्यूब म्हणजे काय ना, तर घन काढायचा आहे ना, मग त्यासाठी काय करणार, 1 नंबरला 3 वेळा गुणाकार करायचा आहे, स्क्वेअर रूटचा अर्थ काय की वर्गमूळ, आता स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला काय आहे, इक्वल टू दिला होता, स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला काय दिला आपण, इक्वल टू SQRT नंतर ब्रॅकेट ओपन केलं होतं, आणि नंतर कोणाचं स्क्वेअर रूट काढायचं क्लिक केलं होतं, समजतंय, असा फॉर्म्युला बनवला होता ना, बाकी सर्व फंक्शनसाठी काय फॉर्म्युला तोच येणार, पॉवरचा अर्थ काय की किती आपल्याला घात काढायचा आहे, बरोबर ना, घन काढायचं असेल 3रा घात घ्यायचा, वर्गमूळ काढायचं असेल काय येणार, 1/2 घात, ते कसं लिहिणार इथे, इक्वल टू लिहिलं पॉवर, समजतंय, पहिला काय करणार आपण नंबरवरती क्लिक करायचं, कोणाचा वर्ग काढायचा असेल तर, आणि नंतर पॉवरचा अर्थ काय की किती पॉवर घ्यायची त्याची, 2, 3, नंतर रोमनमध्ये पाहिजे असेल तर कोणतं फंक्शन येणार, रोमन फंक्शन यूज करणार आपण, इथे लिहिलं टेक्स्ट लिहिलं आहे, बरोबर आहे ना, आता टेक्स्टमध्ये काय लिहिलं, मी एक कॅपिटल आणि स्मॉल असे मिक्समध्ये लिहिलेत, नंतर अप्परमध्ये काय ना, सर्व फंक्शन कॅपिटल, लोअरमध्ये काय ना, सर्व स्मॉल, काउंटचा अर्थ काय होणार की काउंट करणार तो, काउंटचा अर्थ काय होणार, काउंट करणार, बरोबर, नंबर काउंट करणार तो, किती जागी नंबर लिहिले आहेत, आणि लेंथचा अर्थ काय की लेंथ म्हणजे अल्फाबेट काउंट करणार, किती अल्फाबेट आहेत, त्यामध्ये स्पेस वगैरे सर्व काउंट होणार, समजतंय, करणार एवढी प्रॅक्टिस, करा एवढी प्रॅक्टिस.